मित्रांनो कोर्टामध्ये ज्यावेळेस एखादा दावा दाखल होतो त्यावेळेस कोर्ट विरुद्ध पार्टीला एकतर समन्स काढतात अथवा नोटीस काढतात किंवा मग समन्स आणि नोटीस दोन्ही काढतात आपण कधी असा विचार केलेला आहे का की समन्स आणि नोटीस यामध्ये काय फरक आहे का दोन्ही गोष्टी एकच आहेत आणि जर दोन्हीच फरक आहे तर कोर्ट समन्स कधी काढतात आणि नोटीस कधी काढतात दिसताना ही एक लहान गोष्ट दिसते परंतु विचार केला तर दोन्हीमध्ये खूप मोठी भिन्नता आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच दोन्हीमधील फरकाबाबत माहिती घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेशीर सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कॉल बुक करू शकता त्यासाठी नाम मात्र सल्ला फी आकारली जाईल नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनल लॉट मध्ये मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण ज्या नोटीस आणि समन्स बाबत माहिती घेणार आहोत ते फौजदारी केसेस मधील नसून ते दिवाणी दाव्यामधील आहे कारण फौजदारी केसेस मध्ये देखील नोटीस असते त्याचबरोबर समन्स देखील आरोपीला काढले जाते आणि दोन प्रकारचे वॉरंट देखील आरोपीला काढले जाते एक म्हणजे जमीनपत्र वॉरंट आणि दुसरे म्हणजे अ जमीनपत्र वॉरंट आता दिवाणी दाव्यामधील समन्स पाहिले तर त्याबाबतची तरतूद ही ऑर्डर पाच रूल पास मध्ये नमूद केलेली आहे या तरतुदीनुसार कोर्ट दोन कारणासाठी समन्स काढू शकतात पहिले कारण म्हणजे मुद्द्यांच्या म्हणजे इश्यूजच्या सेटलमेंटसाठी आणि दुसरे कारण म्हणजे दाव्याच्या अंतिम डिस्पोजलसाठी म्हणजेच दावा अंतिमरित्या निकाली काढण्यासाठी आता इथे एक गोष्ट ही लक्षात घेण्यासारखी आहे की दिवाणी प्रक्रियेमध्ये देखील दोन प्रकारच्या प्रोसिडिंग असतात एक म्हणजे दिवाणी दावा आणि दुसरा म्हणजे दिवाणी अर्ज आता दाव्याचा अर्थ इथे जाहीर ठरावाचा दावा वाटपाचा दावा मनाईचा दावा दस्त रद्द करण्यासाठीचा सा दावा असा होतो दाव्यामध्ये एक संपूर्ण प्रक्रिया असते की ज्यामध्ये दावा दाखल करणाऱ्यास वादी असे म्हणतात दाव्यामध्ये जी विरुद्ध पार्टी असते त्यास प्रतिवादी असे म्हणतात वादीने कोर्टामध्ये दावा दाखल केला की प्रतिवादी यांना त्या दाव्याचे समन्स काढले जाते समन्स म्हणजे प्रतिवादी यांना वादीच्या दाव्यामध्ये हजर राहण्याबाबत कार्यालयीन सूचना असते की अमुक व्यक्तीने तुमच्या विरुद्ध दावा दाखल केलेला आहे त्यामुळे त्या वादीच्या उत्तर देण्यासाठी समन्स मध्ये नमूद तारखेस कोर्टामध्ये हजर राहा आणि वादीच्या दाव्यास म्हणणे द्या आणि त्या म्हणण्याच्या कागदपत्रे दाखल करावायची असतील तर ती कागदपत्रे देखील सोबत घेऊन या दाव्यास प्रतिवादी यांनी कैफियत म्हणजेच म्हणणे दिले की कोर्ट त्या अनुषंगाने इश्यूज म्हणजेच मुद्दे काढतात इश्यूज म्हणजे काय असते कोर्ट कोणते इश्यू कशा प्रकारे काढतात याबाबत सविस्तर माहिती आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये घेणार आहोत तेव्हा माहिती नेहमी मिळवण्यासाठी माहिती काढले गेले आहे हजर राहण्याविषयी त्याचप्रमाणे दाव्यास म्हणणे देण्यास आणि कागदपत्र दाखल करण्यासाठी सांगतात त्याचप्रमाणे हे समन्स दाव्याचा अंतिम डिस्पोजल साठीचे आहे त्यामुळे सर्वतोपरी दाव्यामधील माहिती व कागदपत्र घेऊन हजर राहण्यासाठी देखील सांगितले जाते थोडक्यात सांगायचे झाले तर समन्स म्हणजे कोणत्याही दाव्यामध्ये प्रतिवादी स्वारीच्या दाव्यास म्हणणे देण्यासाठी कोर्टाने केलेले कार्यालयीन बोलावणे असते आता पाहूया दाव्याचे नोटीस म्हणजे काय तर दिवाणी मॅटर मध्ये जे काही अर्जाचे प्रकार आहेत त्यापैकी कोणत्याही अर्जामध्ये समोरच्या पार्टीला त्या अर्जाबाबत दे। पार सूचना देण्यासाठी नोटीस काढली जाते उदाहरणाने समजून घ्यायचे झाले तर समजा वादीने वाटपाचा दावा दाखल केलेला आहे आणि त्याच दाव्यामध्ये प्रतिवादीने दाव्याचा अंतिम निकाल होईपर्यंत प्रॉपर्टी कोणालाही विक्री करू नये असा एक ताकीद अर्ज दिला असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्या प्रतिवादीस या दाव्याचे समन्स जाईलच त्याचबरोबर त्या ताकीद अर्जाची नोटीस देखील पाठवण्यात येईल म्हणजेच दिवाणी

प्रोजेक्ट शो कॉज नोटीस असे लिहिलेले असते अगदी शॉर्ट मध्ये लक्षात ठेवायचे झाले तर वादीच्या दाव्यास मान्य देण्यासाठी प्रतिवादी कोर्टातर्फे जे बोलवणे केले जाते त्यास आपण समन्स म्हणतो आणि एखाद्या दिवाणी स्वरूपाच्या अर्जामधील विरुद्ध पार्टीस त्या अर्जाच्या माहितीसाठी कोर्टातर्फे शो कॉज नोटीस काढले जाते तर मित्रांनो अगदी सोप्या भाषेमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण दाव्याचे समन्स आणि दाव्याचे नोटीस या बाबत संपूर्ण माहिती घेतलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार